खासदार नवनीत राणा यांच्या अमरावती येथील घरी अज्ञातानं पत्र पाठवलं. त्या पत्रातून त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात आवाज उठवल्याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आलाय. त्यामुळे नवनीत राणांच्या जीवाला धोका असल्याची चर्चा होतीये. मुझे भी ये प्रोग्राम के पहले 15-20 मिनट पहले ही पता लगा है कि ऐसे एक प्रकार की मुझे पत्र आई है, पर ये बहुत ज़्यादा रिलेट रखता है क्योंकि उन्होंने स्पष्ट लिखा है कि वो एक गवर्नमेंट सर्वेंट है और उनको मैंने बदली करके अमरावती भी लाया है और उसके साथ साथ में उनके फादर को मैंने कोविड में उनके हेल्थ के लिए बहुत ज़्यादा मदद भी की है. तो मुझे ये समझ में नहीं आ रहा और ये साफ तौर से कह रहे हैं कि मैं अल्लाह से दुआ करूँगा कि आपको कुछ भी ना हो. तो अभी ये तो FIR करने के बाद इन्वेस्टिगेशन करने के बाद पता लगेगा कि वो मेरे हित चिंतक हैं या वो ही मुझे धमकी दे रहे हैं. तिकडे गडचिरोली मध्ये पोलिसांना मोठं यश आलंय. नक्षलवाद्यांना मदत करण्याच्या आरोपात कंत्राटी सरकारी MBBS डॉक्टरसह 3 नक्षल समर्थकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांची गस्त सुरू असताना नक्षल्यांनी आयोजित केलेल्या शहीद सप्ताहाचे बॅनर्स लावताना हे तिघे सापडलेत. अटक केलेल्यांमध्ये कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर पवन उईकेचा समावेश असून याच आरोग्य केंद्रातील प्रफुल्ल आणि अनिल या तिघांकडनं नक्षल्यांना रसद पुरवली जात असल्याचा संशय आहे. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.